पार्श्वभूमीवरती महत्त्वाची बातमी आहे. मंगल कार्यालयांनी नियमांचा भंग केला तर 25,000 रुपयांचा दंड या ठिकाणी होऊ शकतो. त्यांना 25,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो अशी एक नवीन नियमावली आता समोर येते. 100 हून अधिक लोकांची गर्दी झाली तर हा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे. जे कोणी आयोजक असतील, ज्यांचं स्वतःचं मंगल कार्यालय आहे, अशा व्यवसायिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही नियमांचा भंग केला तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मॉल्स, हॉटेल्स, पब यांना देखील हा नियम लागू असणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा नवीन आदेश या ठिकाणी त्यांनी लागू केलेला आहे. जर दुसऱ्यांदा चूक झाली तर कार्यालय, हॉटेल, पब आणि ऑफिस 7 दिवसांसाठी सील केलं जाणार असून नवे आयुक्त दिलीप ढोले यांनी पदभार स्वीकारताच हा मोठा निर्णय जो आहे तो घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे सर्रासपणे गेल्या 8 दिवसांपासून जेव्हापासून खरं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं, संवाद साधलं, आवाहन केलं की मी तुम्हाला 8 दिवसांचा अवधी देतो, नियमांचं पालन करा, अन्यथा जर अशीच रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन शिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे तुमच्यावरती आहे, जर तुम्ही नियम पाळले तर पुन्हा लॉकडाऊनची खरं तर तो दिवस येणार नाही. पण अजूनही आपण पाहतोय नागरिकांना त्याची जाणीव नाही आणि म्हणूनच हे नियम जे आहेत ते अशा पद्धतीनं कडक करावे लागतात.